नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका भक्ताने स्वामी समर्थांना काही प्रश्न विचारले स्वामी समर्थांनी त्या भक्ताला काय काय उत्तरे दिले तुम्ही नक्की ऐका भक्त विचारतो देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती स्वामी म्हणतात आई वडिलांची सेवा ही सगळ्यात जास्त अधिक श्रेष्ठ सेवा असते दुसरा प्रश्न विचारतो उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण असते स्वामी बोलतात नातेवाईक आणि कृतज्ञ मित्र अधिक घातक असतो नंतर प्रश्न विचारतो गृहस्था श्रमाचे खरे वैभव कोणते स्वामी बोलतात त्यागशील आणि सद्गुणाची पत्नी चौथा प्रश्न सर्वात मोठे आश्चर्य कोणते स्वामी बोलतात आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते हे मोठे आश्चर्य आहे पाचवा प्रश्न मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोणता स्वामी बोलतात क्रोध आणि राग सहावा प्रश्न पृथ्वीपेक्षा गौरवास्पद काय आहे स्वामी बोलतात आपली आई सातवा प्रश्न गवतापेक्षा अधिक गतीने कोण वाढते स्वामी बोलतात चिंता आणि काळजी आठवा प्रश्न एकाने काय करावे दोघांनी काय करावे तिघांनी काय करावे चौघांनी काय करावे स्वामी बोलतात एकाने तप करावे दोघांनी अध्ययन करावे तिघांनी चर्चा व चौघांनी प्रवास करावा नववा प्रश्न माणसाचा खरा मित्र कोण स्वामी बोलतात पत्नी दहावा प्रश्न मरणाऱ्याचा मित्र कोण स्वामी बोलतात सत्कृत्य अकरावा प्रश्न माणसाला अतिशय सुख देणारी वस्तू कोणती स्वामी बोलतात त्याचे शील त्याचे चारित्र्य व त्याचे वागणे बारावा प्रश्न सर्वात श्रेष्ठ धन कोणते स्वामी बोलतात विद्याधन सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता स्वामी बोलतात कुणाला पीडा होईल असे न वागणे हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे नंतरचा प्रश्न कुणाशी केलेली तडजोड टिकून राहते स्वामी बोलतात सज्जनाशी केलेली तडजोड कशाचा त्याग केला असता मनुष्य प्रिय होतो अहंकाराचा मेलेले राष्ट्र कोणते ज्यात अराजकता निर्माण होते ते मेलेले राष्ट्र असते श्रेष्ठ दिशा कोणती सत्पुरुष ज्या दिशेने जातात तीच श्रेष्ठ दिशा असते जिंकायला कठीण असा शत्रू कोणता स्वामी बोलतात क्रोध दृष्टता कोणती असते सदोदित दुसऱ्या व्यक्तीचे दोष दाखवणे हीच दृष्टता असते तर हे प्रश्न स्वामींना एका भक्ताने विचारले स्वामींनी त्याचे उत्तर दिले या प्रश्नातून आणि ह्या उत्तरातून आपल्यालाही आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते आयुष्य जगण्याचा मार्ग मिळतो तर मित्रांनो ही माहिती मित्रा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद